हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला म्हशीच्या कोवळ्या दुधाचा खरवसची रेसिपी सांगणार आहे। चला तर बघूया आपण मग खरवसची रेसिपी। हे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे मी। यामध्ये 1.5 ग्लास साखर ॲड करणार आता आणि वेलची पावडर ॲड करणार 1 चम्मच। याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपण, जेणेकरून ही साखर वितळली पाहिजे। या गट आणि मग याला एका गंजात खाली पाणी ठेवलेलं आहे मी मोठ्या गंजामध्ये, आणि हेमवरती खरवचं गंज ठेवून झाकणी ठेवायची, आणि याला आपण असं दुसऱ्या झाकणीने झाकायचं। 30 ते 35 मिनटांनी खरवस आपला या प्रकारे बनून रेडी आहे। आपण चाकूच्या सहाय्याने बघायचं की टाकून त्याला चिटकलं तर समजायचं, थोडं होऊ द्यायचं। हे बघा आपला खरवस या प्रकारे एकदम बनून छान रेडी आहे। 30 ते 35 मिनटात होणारी, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय